अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सनोने, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील पाळधी या गावातून वाहणाऱ्या नाल्यालगतच्या 56 नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने सर्वांचे संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे। बाजूला सुरू असलेल्या कामामुळे पाणी घरात शिरल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत। सदर घटनेची माहिती जामनेर तहसीलदारांना मिळताच तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासन या नागरिकांच्या लवकरात लवकर नुकसान भरपाईचे प्रयत्न करीत आहे। सरका मागे, बाकी मागे सरका। आजी किती वाजता तुझ्या घरात पाणी गेलं? 10 वाजता। तुझं नुकसान काय काय झालेलं आहे? सर्व बोललं झालं, जाणं भांडे पुढे सर्वे गेलं। कशामुळे कशामुळे झालंय? पूल बांधल्यामुळे तिथं पाणी कमी असल्यामुळे तुझ्या घरात पाणी घुसलं। एक मिनिट काका, रात्री किती वाजता तुमच्या घरात पाणी घुसलं? 9-10 वाजले। काय झालं तुझं, रात्री किती वाजता आले? रात्री कम से कम 10 च्या सुमारात। 10 च्या सुमारात किती किती डायरेक्ट तुम्ही होतं पाणी? म्हणजे डायरेक्ट छाती बरोबर होतं घरामध्ये, पुरा पुरा वार सरपवून डायरेक्ट। हो, आणि तिथे डायरेक्ट हे बघ, डायरेक्ट हे पुरा वार सर धान्य वगैरे सगळं नासधूस झालेली आहे। हे कशामुळे झालंय तुझं घरात? हे पावसामुळे, म्हणजे डायरेक्ट आणि ते पुलामुळे झालंय। कोणत्या पुलामुळे? किती जणांचे झाले असं? 10 वाजता पाणी। बरोबर आहे। किती घंटे पाणी होतं तुमच्या घरात? 1-1.5 घंटा। पाणी कशामुळे घुसलं? पाणी पुलामुळे। पुळामुळे घुसलं का? पुलाचा गाला एवढा बनवला, छोटा पुलाचा गाला लहान असल्यामुळे तुमच्या घरात झाला। तुमच्या घरात काय काय नुकसान झालं? पाणी किती होतं तुमच्या? बाहेरचे वाहून गेले, धान्य झालं सर्व, इकडच्या तिकडे पाणी कुठलं, रातभर उभे पाण्यातच, पाण्यात रातभर उभे, पुरे पोर सर्व तिकडे बाहेर काढले शिवराप्पाच्या घराकडे। म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडे शिफ्ट झाल तेव्हा झोपले? म्हणजे पुलामुळे पाणी घरात घुसलं? तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला काही बोलले नाही ते का बाबा पुलासाठी तुम्ही पण वाट केले की तुम्ही इकून घेऊ लागा, इकून या साईडनं पूल घ्या, त्यांना तसंच केलं। तुम्ही रात्री मग कोणाकडे गेलेले ते? रात्री कमलाकर बोलले, फोन लावला, ते आले होते इथल्या रात्री 10 वाजता। ते घरामध्ये प्रत्यक्ष कशामुळे झालं, काय काय प्रॉब्लेम आला? या पुलामुळे, या पूल बांधला गेला, गलत बांधला गेला, त्यांना ते तिकडे जे धार होती तिकडून नाही बांधला, इकडे दुसऱ्याकडे बांधला पाण्याचा, म्हणजे होता टोटल। तुमचं म्हणणं आहे बा शेतकऱ्यांचं ते पाणी नालीतून पाणी येतो वा तो बा ते पाणी आमच्या घरात घुसलेलं? बरोबर। त्याच्यामुळे त्याच्यानंतर काय झालं तुमच्या घरात? पूर्ण चौकट मध्ये पडलं का? पूर्ण घरामध्ये आमच्या इथे तू लेकरं आणलं खटलं आमचं सेंटरिंगमुळे ना, सेंटरिंगमुळे तिथे कचरा अडकला, कचरा अडकल्यामुळे त्याचा प्रवाह हे झाला, त्यामुळे मग ते पाणी झाडू हळू साचलं आणि वरून पात झालं। बरं, आणि कमी मागच्या टायमाला पण यांनी हे केलेलं तर बाबा मोरी छोटी होणार, पाणी आमच्या घरात कुदणार आहे बा, तेव्हा पण प्रमाणे मंजूर आहे, ज्याप्रमाणे मी तात आलो नंतर ज्याप्रमाणे मंजूर त्याप्रमाणे केली, आपण आवश्यकता भरणार करून देऊ नाही आता। तुम्ही आता काय पंचनामा केले त्यांचा? पंचनामा नाही,
आपण निवेदन स्वीकार दिले कसे केले निवेदन यांनी इथल्या मरी माता भागातल्या रहिवाशांनी निवेदन दिलंय त्याला उत्तर दिलंय मी आता म्हणजे उत्तर असेल त्यांचं त्यांची जी पहिली मागणी ते पुलाच्या दोन्ही बाजूस नाल्याचे खुलीकरण करून देण्यात यावे आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण बांधून देण्यात यावे वरती संरक्षण देण्यात येईल रस्त्याच्या दोन्ही गटे बांधण्यात येतील आणि पुलाच्या गाड्याचे अडथळे काढण्यात येतील व पुलाच्या आवश्यक गाड्याची पुन्हा पडताळणी करून त्यानुसार नवीन गाडा बांधून देऊ समस्या असं म्हणजे ना तो क्रॉस पाहिजे हे ना जो सरळ येतला पाण्याचा लोण आता सरळ येतो आउट साइड गाला बांधून ठेवले पाणी तो रस्ता ते पाणी रस्त्याला समांतर जात आहे समांतर गेल्यावर त्याला तर स्क्यू करून आउट साइड गेलो दादा तो गालाही पुनः पाहिजे तुम्ही तुमच्या मटेरियल बुडतात त्यांनी बाधा मटेरियल आणि पाहून आपण भाऊ आमचं म्हणणं आहे दीपक तेव्हा पुलाचं काम चालू होतं तेव्हाच तू तेव्हा बी अडथळे आणले ते म्हणा तुम्ही इंजिनियर काय मी कोण बोलले तुला त्याला साहेब यांच्या अधिकारी ते आले ते काय बोलले ते तुला ते चांगलं म्हणलं का म्हणलं पूल क्रॉस म्हणलं आडी ते म्हणत म्हणे पाणी इंजिनियर तुम्ही काय मी म्हणे पाण्याचा प्रवाह माहिती सचिन विचारायचं काम होतं आडी त्याला पाणी पाण्याचा प्रवाह पाहिजे विचारायचं काम होतं त्यांचं पाणी किती येतं काय क्यू मध्ये रात्री पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस कॉल आला मी इथे आलो साधारण 10:30-11 परिस्थिती एकदम भयानक होती संपूर्ण घरांमध्ये जेवढे घर आपल्याला दिसत आहे तेवढं संपूर्ण घरांमध्ये जवळपास 15 बरोबर पाणी होतं त्यांच्या घरातले सर्व भांडे वाहून गेलेले होते धान्य वाहून गेलेलं होतं गहू तांदूळ असेल ते असेल आणि अतिशय जीवाच्या आकांतानं सर्व ओरडत होते त्यांचे गोरं ढोरं बकऱ्या असतील ते त्यांनी चांगल्या सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी पोहोचवलं होतं आणि या आजूबाजूच्या एरियातले सर्व जे पोरं आहे ते स्त्रियांना आणि लहान मुलांना घेऊन चांगल्या ठिकाणी सुरक्षित स्थळी घेऊन जात होते एकदम भयावह परिस्थिती होती अजून जर 15-20 मिनिटं पाणी जास्त पडलं असतं तर त्यांच्या घरात कुठलीच वस्तू शिल्लक राहिली नसती माणसं दवा गेले असते इतकी भयानक परिस्थिती होती आणि म्हणून रात्री आम्ही तात्काळ साहेबांना फोन लावला त्यानंतर आपले नामदार गिरीश भोमाजी यांच्याशी मी रात्री बोलणं झालं त्यांनी सांगितलं की मी तात्काळ साहेबांना पाठवतो आणि तहसीलदार वगैरे यांना पाठवून जे जे नुकसान झालेलं आहे आपल्या सर्व रहिवाशांचं ते नुकसान भरपाई करण्यासाठी पंचनामा करायला लावतो आणि आता बीएनसीचा जो पूल आहे त्या पुलासंदर्भात येथील रहिवाशांची जी मागणी आहे तर त्यांच्या मागण्या साहेबांकडून लेखी स्वरूपात लिहून घेतल्या जाते तर त्या मागण्या त्यांच्या मान्य करून ताबडतोब शासनाने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी येथील सर्व रहिवाशांची आहे आणि त्या दृष्टीने शासन लवकरात लवकर पावलं उचलेल असं आश्वासन गिरीश भोणे यांनी सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. भाऊ तेव्हा पुलाचं काम चालू झालेलं पूल उभा झाला तेव्हासुद्धा इथे मोर्चा त्या लोकांनी काढलेला होता ते लोक बोलले तेव्हा हा पूल छोटा होईल बा घरामध्ये पाणी होईल तेव्हा पण इंजिनियरने दुर्लक्ष केलेलं होतं त्याच्याबद्दल काय बोलू ते आपण शासन टेक्निकल बाबींमध्ये आपल्याला काही जास्त बोलता येणार नाही परंतु त्यांचे इंजिनियर जे तर अजून त्यांचे वरिष्ठ जे आपल्या जळगावचे कार्यकारी अभियंता असतील किंवा कोण असतील त्यांचे सीनियर त्यांना बोलवून आपण त्या संदर्भात विचारून घेऊ शकतो की अजून आपल्याला येथील पाणी वाहून देण्यासाठी पाणी पूर्ण वाहून जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जेणेकरून पुढील ज्यावेळेस पावसाळा सुरू होईल किंवा पाऊस येईल त्यावेळेस हे पाणी या रहिवाशांच्या घरामध्ये घुसायला नको सर्व गावातील रहिवाशी आणि कित्येक वर्षापासून इथे राहत आहे ज्यावेळेस पूल नव्हता त्यावेळेस अशी परिस्थिती एकदाही आली नाही बरोबर ज्यावेळेस फरशी होती त्यावेळेस सर्व पाहून वाहून जात होतं परंतु आता पूल केल्यानंतर ही समस्या निर्माण झाली आहे तर टेक्निकल बाबीतापासून तांत्रिक बाबीतापासून त्यांनी अधिकाऱ्यांनी काहीतरी निर्णय घेऊन येथील रहिवाशांची समस्या सोडवावी ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आज काल रात्री जामनेर तालुक्यामध्ये सर्वत्रच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे पाळदे गावामध्ये देखील मोठा पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पाळदे गावातून जाणारे जे काही नाला आहे त्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे त्या नाल्याच्याकडेचे जी गावातली घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी घुसून काही घरांचं नुकसान झाल्याचं दिसून आलेलं आहे त्याच्यामध्ये शासनाच्या निकषानुसार जे काही पात्र लाभार्थी असतील नुकसानधारक असतील त्यांची आज तलाठी आणि मंडलाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांना पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिलेली आहे आणि त्या पंचनाम्यानुसार जे पात्र कुटुंब ठरतील त्या पात्र कुटुंबाला जी देय मदत आहे ती देय मदत तत्काळ देण्याची कारवाई ही महसूल प्रशासनाच्याकडून केली जाईल
पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.